कमिट्यांचे रिपोर्ट मुळूक हात पडलेले त्याच्यावर ॲक्शन नाही, म्हणून सरकारच्या कमिट्याकडून काही होणार नाही। न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। राज्यातल्या सर्वच साखर कारखान्यांची न्यायालयीन चौकशी करा, अण्णा हजारेंनी केली मागणी। काही वेळापूर्वीच घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांनी दिल्या पक्षातल्या मंत्र्यांना कानपिचक्या, यापुढे कुणावर आरोप होणार नाहीत याची काळजी घेण्याचा दिला इशारा। काँग्रेस सोबतच निवडणूक पूर्व आघाडी करणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। एमसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी भरला अर्ज, तर मुंडेंना समर्थन देण्यासाठी आशिष शेलार यांची माघार। शिवसेनेमधल्या काय नेत्यांना वाटत असेल तर त्या नेत्यांवरती कारवाई करण्याची भूमिका उद्धवजींनी घेतली पाहिजे। म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा आम्हाला फायदाच नाही आहे आणि त्यांनी जावं अशा पद्धतीची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला। आरपीआयनं महायुतीमधून बाहेर पडावं अशी इच्छा असणाऱ्या शिवसेना नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी करावी कारवाई, आयबीएन लोकमतशी बोलताना रामदास आठवलेंची मागणी। औरंगाबादमधल्या वाळूजमध्ये सापडला एका महिन्याच्या स्त्री अर्भकाचा मृतदेह, अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, एका महिन्यातली दुसरी स्त्रीभ्रूण हत्येची घटना। आणि तरुणींना आत्मनिर्भर करण्यासाठी हिंगोली पोलिसांचा अभिनव उपक्रम, शाळा कॉलेजेसमधून दाखवला जातोय नारायणी हलघुपट।